भारतात दहशत माजवायचं प्लॅनिंग करणाऱ्या दहशतवाद्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दिल्लीतून अटक झालेला मोहम्मद अशरफ उर्फ अली हा कोडिंगमध्ये एक्सपर्ट दहशतवादी असल्याचं समजतंय. हा कारवायांमध्ये कोडवर्ड वापरायचा. काश्मीरमधल्या 8 ते 10 दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा समावेश असल्याची कबुली त्यानं स्वतःहून दिली. त्यामुळे दहशतवादाबाबतची आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. दहशतवादाचं प्लॅनिंग करणाऱ्या ला दिल्लीतून अटक झाली होती. मोहम्मद अशरफ उर्फ अली त्याचं नाव आहे आणि तो कोडिंगमध्ये एक्सपर्ट असल्याचं समजतंय. दहशतवादी कारवायांसाठी तो कोडवर्ड वापरायचा आणि काश्मीरमधल्या 8 ते 10 दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली त्यानं दिली आहे. भारतामध्ये दहशतवादाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललाय दिवसेंदिवस आणि त्यामध्ये आता अशा पद्धतीच्या बाबी उघड होताना दिसत आहेत. दिल्लीतून अटक करण्यात आलेला मोहम्मद अशरफ यानं कोडिंगमध्ये आपण एक्सपर्ट असल्याचं आणि काश्मीरमधल्या 8 ते 10 दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं कबूल केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. रामराजे, काय सांगाल दहशतवादाबाबत? आता ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे आणि काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचं समजतंय. बिलकुल, याला तर पकडलं गेलंच आहे, परंतु सुद्धा शस्त्रसाठा पण जप्त करण्यात आलेला आहे. AK-47 हे सुद्धा अशी शस्त्र सापडलेली आहेत आणि ज्यावेळेस याची संपूर्ण माहिती काढायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यावेळेस कळलेलं की 2011 दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर सुद्धा ब्लास्ट करण्यासंदर्भामध्ये रेकी करण्यात आली होती. ITO इथली रेकी करण्यात आली होती. ISBT म्हणजे की जे मोठं बस स्टॉप आहे तिथली सुद्धा रेकी करण्यात आली होती. म्हणजेच की सार्वजनिक वाहतूक आणि महत्वाची जी स्थळं आहेत, केंद्र आहेत, त्यांना टार्गेट दहशतवाद्यांच्या माध्यमातून करण्यात येत होतं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की मॅप रीडिंग, म्हणजेच की एक मॅपच्या द्वारे, नकाशाच्या द्वारे कशा पद्धतीने रेकी करायची याच्यामध्ये त्याची मास्टरी आहे आणि म्हणूनच रेकी करण्यामध्ये हा एवढी वर्ष दिल्लीमध्ये यशस्वी झालेला आहे. आता दिल्ली पोलिसांना आणखी महत्वाची माहिती काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचे साथीदार कोण होते तो सुद्धा दिल्ली पोलीस आता शोधते. निश्चित रामराजे, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती काय मिळाली आपण पाहतोय. मोहम्मद अशरफ उर्फ अली हा कोडिंगमध्ये एक्सपर्ट असल्याचं समजतंय. दहशतवादी कारवायांमध्ये तो कोडवर्ड वापरायचा अशी माहिती समोर येते. पहिली 5 वर्ष फक्त ओळखी वाढवण्याचं काम त्यानं केलंय. काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं त्यानं स्वतःहून कबूल केलंय. लष्कराची माहिती तो पुरवायचा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24